कधी सुरळीत होईल हे सांगता येणार नसल्याचं कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकांनी स्पष्ट केलंय. कोकण रेल्वेनं सुरुवातीला 30 जुलैला वाहतूक सुरळीत करण्याचा दावा केला होता, परंतु आसोळेजवळ कोसळलेल्या दरडीची माती पुन्हा रेल्वे रुळांवर येत असल्यानं हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करायला वेळ लागतोय. ये ऐसा बारिश आया तो हमको हमारा काम बहुत प्रॉब्लम होता. इतना हैवी बारिश 10 मिनट आएगा 5 मिनट आएगा पूरा आसोड़ा कटिंग में खिचड़ी हो जाएगा. इसके वजह से हम लोग नई डेट हम लोग कब फिनिश करेगा कब थ्रू करेगा नहीं बोल सकते. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. आमचा रिपोर्टर दिनेश केळुसकर आता आपल्या बरोबर आहे. दिनेश, स्वतः रेल्वे मॅनेजरला सांगताहेत की अजूनही अनिश्चित काळ लागू शकतो, काय प्रकारच्या मात्र आपण म्हणू शकतो की हालचाली काय सुरू आहेत, कुठपर्यंत येत आहे रुळावरचं काम? रेणुका, सतत काम सुरू आहे. खरं तर खूप रेल्वेचे कर्मचारी तिथे तैनात केले गेले आहेत. एकेका साईटवर जवळजवळ 4-4 इंजिनियर्स तिथे आहेत. आज सुद्धा काल आणखी इंजिनियर्स रेल्वेचे आलेले आहेत. तिथे वरिष्ठ इंजिनियर्स आहेत, ते सगळ्या कामासाठीवर देखरेख ठेवत आहेत. परंतु जशी परिस्थिती रेल्वे मॅनेजर सांगतायत, पाऊस येतोय आणि पुन्हा पुन्हा रुळांवर माती येते आणि ती माती दूर करण्यासाठी तिथे जी काही सुविधा पाहिजेत, म्हणजे यंत्रसामुग्री तिथे जशी कार्यरत राहणं आवश्यक आहे ती कार्यरत ठेवण्यात अडचणी येत आहेत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीमुळे, आणि त्यामुळे या सगळ्या कामाला वेळ लागतो आहे. आसोड्याची जी दरड आहे ते दरडीची संरक्षण भिंत तोडून रेल्वेने कालच मोकळी केलेली आहे, परंतु त्या ठिकाणी माती सारखी येते. आणि शिवाय ट्रॅक जो तिथला आहे जवळपास 200 मीटरचा ट्रॅक, हा 200 मीटरचा ट्रॅक पण नादुरुस्त झालेला आहे. आणि त्यामुळे या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्यानंतरच जसं ज्यावेळी रेल्वेला वाटेल की हा मार्ग रेल्वे वाहतूकसाठी सुरक्षित आहे पुरेसा, निदान रेल्वे वाहतूक तिथे रेल्वे ट्रॅक क्लिअर करणं इतपत जरी काम झालं, त्यानंतरच रेल्वे ठरवणार आहे की कधी त्या ठिकाणून गाड्या सोडायच्या त्या. रेणुका, दिनेश, पण जसं आपण म्हणतोय की परवाची दरड कोसळली होती तो एक पट्टा, असा साधारण कोकण रेल्वेच्या मार्गावरचे किती भागांमध्ये असं काम सुरू आहे? रेणुका, आणखी एक माहिती आपल्याला रेल्वे व्यवस्थापकांनी दिलेली आहे. अशी अनेक जवळपास संपूर्ण रेल्वे मार्गावर 60 दरडी अशा आहेत जिथे धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते, परंतु काम सध्या दोनच ठिकाणी सुरू आहे. पोमेंडीला जी कोसळलेली दरड जी आहे त्या ठिकाणी सुद्धा एक जी संरक्षक भिंत आहे ती कधीही ट्रॅकवर येऊ शकते, त्याचं कंटिन्युअस ऑब्झर्वेशन सुरू आहे. आणि त्यामुळे त्यांचं तिथे जरी संशय आला तर पुन्हा तिथे रेल्वेला काम करावं लागणार आहे ती संरक्षक भिंत तोडण्याचं आणि पुन्हा तो ट्रॅक खुला करावा लागणार आहे. पण त्याचबरोबर आणखी एक माहिती हाती अशी आलेली आहे की जशा दरडी आहेत तसेच बोगदे पण आहेत रेल्वे मार्गावर, आणि अशा बोगद्यांमधले जवळपास 20 ते 30 बोगदे असे आपत्तीदृष्ट्या संवेदनशील आहेत, आणि त्यामुळे या बोगद्यांमध्ये सुद्धा 24 तास पेट्रोलिंग सुरू आहे कोकण रेल्वेचं. ही सगळी परिस्थितीवर नजर ठेवावी लागणार आहे संपूर्ण पावसाळ्याबरोबर कोकण रेल्वेला. त्यामुळे आता तरी रेल्वे मार्ग सुरक्षित करण्यासाठी किमान ट्रॅक व्यवस्थित करण्याची परिस्थिती झाल्यानंतरच ही रेल्वे सुरळीत होणार आहे. रेणुका, धन्यवाद या महत्वाच्या माहितीबद्दल. पावसाचं प्रमाण कमी होऊन देखील जोपर्यंत नैसर्गिक परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत कोकण रेल्वेची वाहतूक कधी सुरळीत होईल हे सांगता येणार नाही, असं स्वतः रेल्वे व्यवस्थापकांनी स्पष्ट केलं. आणि आमच्या रिपोर्टरनी दिलेल्या माहितीनुसार अजूनही काही ठिकाणी धोकादायक दरडी आहेत. वळत पुढच्या बातमीकडे. आजपासून आपण आरोग्य सेवेच्या उडालेल्या बोजवाऱ्यावर लक्ष देणार आहोत आणि आरोग्य मंत्र्यांनाही याची दखल घ्यावी, त्यांनी याची दखल घ्यावी यासाठी प्रयत्न करणार आहोत. मुंबईत मलेरियाच्या साथीनं सध्या थैमान घातलंय. पालिकेच्या सर्व हॉस्पिटल्स रुग्णांनी भरून गेली आहेत. सर्व रुग्णांना योग्य उपचार मिळत असल्याचा महापालिकेचा दावा फोल ठरलाय. सगळ्या हॉस्पिटल्समध्ये रुग्णांच्या प्रचंड रांगा लागल्यात. योग्य उपचार मिळत नसल्यानं रुग्णांमध्ये आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड संताप आहे. मुलुंड आणि ठाण्याच्या हद्दीवरचं हे एलटी अगरवाल हे बीएमसीचं हॉस्पिटल, इथे असलेली गर्दी जी आहे पेशंटशी आपण बघू शकतोय. सध्या मुंबईमध्ये विविध साथीच्या आजारांनी थैमान घातलेलं आहे, त्यासाठी बीएमसीने संध्याकाळच्या ओपीडी देखील सुरू केलेल्या आहेत. पण ओपीडीमध्ये पेशंट्सना किती वेळ रांगा लावाव्या लागतात याचं हे प्रत्यक्ष उदाहरण आहे. प्रत्येक सेंटरच्या बाहेर आपल्याला दिसते की भली मोठी रांग लागलेली आहे. पेशंट तासन तास ताटकळतात. सकाळी 7-8 वाजल्यापासून येऊन जेव्हा रांगेत थांबतात पेशंट तेव्हा कुठे त्यांचा नंबर लागतो आणि ट्रीटमेंट मिळते. आपल्यासोबत असेच एक पेशंट आहेत. काका, काय सांगाल, कधीपासून तुम्ही आलाय, किती वेळ उभं राहावं लागतं? माझ्या अगोदर सुद्धा हे लवकर आलेले आहेत, पण मी 7-8 आलोय. म्हणजे आता 1.5 तास होत आला. मला कसं आहे उभं राहावंशी वाटत नाही.
डॉक्टर की संख्या पुरेशी नहीं है, चार डॉक्टर असायला पाहिजेत, आता तिथे नाही आहेत तेवढे, म्हणून ही गर्दी एवढी राहिलेली आहे. नाहीतर काय कारण नव्हतं की फटाफट लाईन पुढे गेली असती, पण डॉक्टरची संख्या पुरेशी नाही आहे. प्रायव्हेट मध्ये आपल्याला जायला होत नाही. इथे सगळा खर्च बीएमसी करते की तुम्हाला पण करावा लागतो तपासण्यांचा खर्च? आपल्याला पण करावा लागतोय. आपण बघतोय की एलटी अगरवाल हॉस्पिटलमध्ये पेशंटची गर्दी तर लागलेली आहे, पण अनेक प्रकारचे जे आहेत वेटिंग लिस्ट आहे. आपल्यासोबत सुनील चिटणीस आहे. तर अनेक पेशंटच्या तक्रारी आहेत, वेळ लागतोय जो बेसिकली, त्याबद्दल त्यांच्या तक्रारी आहेत, आणि पॅथॉलॉजीचा खर्च अनेकदा स्वतः उचलावा लागतो याबद्दल तक्रारी आहेत. एकीकडे मोठ्या प्रमाणावर उपचार सुरू केले आहेत, संध्याकाळच्या ओपीडी सुरू केले आहेत, पण हे विरोधाभासाचं चित्र याबद्दल काय सांगाल? मी सर्वप्रथम आयबीएन लोकमतचं अभिनंदन करू इच्छितो की तुम्ही जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला वासा फोडताय. की तुम्ही आता हे जे बघताय, ही सर्वसामान्य जनता इथं उपचारासाठी आली. आज रेसिडेन्शियल डॉक्टरची बदली म्हणून नवीन डॉक्टर्स येणार, त्यामुळे थोडीशी लाईन, पण ही लाईन ही रोजच असते, हे आजचं काही चित्र नाही. पॅथॉलॉजीच्या बाबतीमध्ये आमची इथली फार जुनी तक्रार आहे. मागील 5 वर्ष मी हे सातत्यानं मांडतोय, पॅथॉलॉजी अद्ययावत करा, पॅथॉलॉजी अद्ययावत करा, तंत्रज्ञ अद्ययावत आणा, रेडिओलॉजी अद्ययावत करा, तंत्रज्ञ अद्ययावत आणा, मग या ठिकाणी जे काही बाहेरच्या लॅबमध्ये जे पाठवलं जातं ते का पाठवलं जातं? माझा महापालिका प्रशासनाला खडा सवाल आहे. महापालिका प्रशासन अशा प्रकारचं छुपं जनतेवर बोजा का टाकतो? या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं औषध, जे आमचे शेड्यूल ड्रग्ज आहेत, शेड्यूल ड्रग्ज सुद्धा आमच्या रुग्णालयामध्ये नाहीत. का असं होतं? महापालिकेच्या प्रशासनाला मी तुमच्या माध्यमातून याचा जाब मी कामगार म्हणून 50 वेळा विचारतो, कामगार म्हणून, कामगार पुढारी म्हणून विचारतो की तुमचं अभिनंदन केलंय की तुम्ही चांगल्या प्रश्नाला वाचा फोडली, चांगल्या प्रश्नाला तुम्ही तोंड फोडले नाही, पण याचं तुम्ही शेवट करा. महापौरांनी आश्वासन दिलं होतं की सफाई कामगार जे आहेत बीएमसी मध्ये, जी भरती रिक्त पदं आहेत ती सगळी भरली जातील, त्या बदल्यात कंत्राटी कामगार घेतले जातील, पण अजूनही ते आश्वासन पूर्ण केलेलं नाहीये. आणि जोपर्यंत सफाईची ही कामं युद्ध पातळीवर हाती घेतली जात नाहीत, अपूर्ण कामगारांची पदं भरली जात नाहीत, तोपर्यंत विविध हॉस्पिटलच्या बाहेर दिसणाऱ्या अशा ज्या पेशंट्सच्या रांगा आहेत या चालूच राहणार आहेत. एकीकडे फक्त संध्याकाळच्या ओपीडी सुरू करून साथीच्या रोगांवरचे उपचार थांबणार नाहीयेत आणि उपचार पूर्ण होणार नाहीयेत, तर त्याचबरोबर सगळी जे इतर उपाययोजना करायच्या आहेत त्या देखील बीएमसीने मोठ्या प्रमाणावर हाती घेणं आणि त्याची पूर्तता करणं हे देखील गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह अलका धुपकर, आयबीएन लोकमत, एलटी अगरवाल हॉस्पिटल, मुंबई. आणि मुलूनंतर जाऊयात विक्रोळीकडे. विक्रोळी हॉस्पिटल बाहेर जे पेशंट्स आणि नातेवाईक आहेत त्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया जाणून घेऊयात. माझा प्रश्न काय माहिती का, माझ्या घरच्या टोटली पुरं आणि एका एका घरामध्ये नाही का 5-5 लोक नाही का आजारी पडलेत, आणि ते कशामुळे पडलेत? ते म्हणतात मलेरिया, मलेरिया. पाणी दूषित आहे, हे मंत्री लोक आमदार लोक काय काय करतात, याची का दखल घेत नाही? मग त्यांनी दखल घेतली पाहिजे ना. ते बिजलीचं पाणी पितात, आम्ही कोणतं पाणी प्यायचं? नाही म्हणलं 100-200 पेशंट असतील अशी परिस्थिती आहे. खाटू सुद्धा डबल डबल पेशंट आहे, खाली सुद्धा बेडवर सुद्धा माणसं झोपवली. आणि स्वच्छता तुम्ही ऍक्च्युली बाथरूममध्ये जाऊन बघा, तिथे म्हणजे पेशंटला संडास करण्याची सुद्धा सुविधा नाही, एवढी घाण आहे तिथे हॉस्पिटलची कंडिशन. म्हणजे काय आपण 2-2 तास लाईन लावा, एकतर केस पेपरला लाईन लावायची ती वेगळी, त्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर दव्याला वेगळी लाईन, मग कसं परवडणार आपल्याला माणसाला? आणि आपण नंतर सुट्टी पण मारा त्यावर, आपण असं गव्हर्नमेंट सर्वांना थोडी की आपल्याला ते भरून भेटणार आहे. राज ठाकरे को भी ये मालूम है कि पिछले कई साल से मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन में शिवसेना का कब्जा रहा है. कल तक वो शिवसेना में ही थे, तो अगर मुंबई में मलेरिया या डेंगू फैल रहा है तो उसकी जिम्मेवारी वहां पे म्युनिसिपल कॉर्पोरेशन की मिलती बनती है. मुंबई की क्षमता जो है लोगों को रखने की, लोगों को पालने की, लोगों को पहुंचने की, लोगों को सुविधा देने की, वो दिनों दिन कम होती जा रही है. मुंबई महानगर पालिका एक सबसे बड़ी महानगर पालिका है, फिर भी हम कितने लोगों को सुविधा देंगे? देखिए मुंबई महानगर पालिका में जो प्रशासन है वो तो सरकार का होता है, कमिश्नर सरकार का होता है, डिप्टी कमिश्नर सरकार का होता है. मुंबई महानगर पालिका में शिवसेना की सत्ता है बहुत सालों से, और हम मुंबई में काम करते हैं, हमने कैंप भी डाले हैं, इसलिए हर जगह पे हमारी शाखाओं ने कैंप डाले हैं, सभी को सुविधा मिलनी चाहिए. हम प्राइवेट डॉक्टरों को भी साथ लेके काम कर रहे हैं, जिनको मलेरिया हुआ है वो सिर्फ हमारे लोकल लोग नहीं है, बाहर से भी आए हैं. देखिए बीमारी बीमारी होती है, सभी को.